दिनांक 7 जुलै 2018, सकाळी 8:45 ते 9 वाजण्याच्या सुमारास चिपळूण महाड माणगाव मुंबई MH14 BT 49-13 ही निम आराम बस भरवेगात मुंबईच्या दिशेने जात असताना ही बस इंदापूर बाजारपेठेत भरवेगात आली असता समोरून एक वाहन आडवे आल्याने ST चालक MM आतार यांनी बसचा ब्रेक दाबल्याने ही निम आराम बस गोवा हायवे रस्ता सोडून थेट हायवेवर असलेल्या दुकानावर धडकल्याने बसमधील प्रवाशांमध्ये घबराट झाली होती. परंतु सुदैवाने प्रवाशांना कोणत्याही प्रकारे दुखापत व जीवितहानी झाली नाही. या दुकानामध्ये सुद्धा कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसून या दुकानाचे किरकोळ नुकसान झालेले दिसत आहे. इंदापूर बाजारपेठेतून जाणारा मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून सदर होणाऱ्या अपघाताकडे महामार्ग वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक आमदार मंत्री या इंदापूर हायवेकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच इंदापूर बाजारपेठेत 2017-18 या वर्षात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात 5 ते 6 अपघात बाजारपेठेत होऊन 5 प्रवाशी मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. अशाच प्रकारे पावसाळ्यात यावर्षी 2018 जून महिन्यात इंदापूर बाजारपेठेत शिवशाही बसने एका वयोवृद्ध पादचाऱ्याला धडक देऊन त्याचा पहिला बळी घेतला असून जुलै महिन्यात हा इंदापूर बाजारपेठेत दुसरा अपघात पावसाळ्यात घडला असल्याने परत गेल्या वर्षीच्या अपघाताच्या मालिकेची पुनरावृत्ती होते की काय या भीतीचे वातावरण इंदापूर बाजारपेठेत दुकानदारांमध्ये पसरले आहे. इंदापूर बाजारपेठेतील महामार्गाच्या रस्त्यावर 1 ते 2 किलोमीटर अंतरावर डांबरीचे प्रमाण जास्त झाल्यामुळे व पावसामुळे वाहन वेगात जात असताना ब्रेक दाबल्यामुळे हे वाहन रस्त्यावरून स्लिप होते व अपघात घडतात असे काही वाहन चालकांचे म्हणणे आहे. तसेच सदर महामार्गाच्या लगत अनाधिकृत बांधकामे, पार्किंग, फेरीवाले यामुळे पुणे महामार्गाची वाहतूक धोक्यात आल्याचे इंदापूरमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.